नाफेडच्या वतीने 1 फेब्रुवारी पासून तूर खरेदी करण्याची पणनमंत्र्यांची घोषणा पुन्हा एकदा फसवी ठरली आहे. यवतमाळ जिल्ह्यात 11 केंद्रांवर तूर खरेदीला प्रारंभ होईल असे पणनमंत्र्यांनी जाहीर केले. मात्र कोठेही नाफेडचे अधिकारी फिरकले नसल्याने शेतकऱ्यांची लूट सुरू असून कवडीमोल भावाने शेतकऱ्यांना तूर विकावी लागत आहे. शेतातील तूर हाती आल्यानंतर विविध संकटांनी कंबरडे मोडलेले शेतकरी तूर विक्रीच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र अद्यापही शासकीय तूर खरेदी सुरू झाल्याने शेतकऱ्यांची खासगी व्यापाऱ्यांकडून फसगत सुरू आहे. राज्याचे सहकार पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी 1 फेब्रुवारी पासून नाफेड मार्फत तूर खरेदी प्रक्रिया सुरू होणार असल्याची घोषणा केल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या अपेक्षेने तूर बाजार समितीत आणले. मात्र नाफेडचे कुणीही अधिकारी हजर नसल्याने आपली फसगत झाल्याचे शेतकऱ्यांना कळले. शेतकऱ्यांना तुरीला प्रति क्विंटल 5,400 रुपये आधारभूत किंमत मिळण्याची अपेक्षा होती. मात्र नाफेडची खरेदी केंद्र नसल्याने शेतकऱ्यांना 41 ते 42 रुपयात मातीमोल भावाने तूर विकावी लागली. त्यात वाहतूक खर्च, चाळणी, हमाली खर्च जोडून 1600 ते 1800 रुपये तोटा सहन करावा लागला. त्यांचं म्हणणं होतं का आज चालू करतो आम्ही, त्यांनी काही आज काही चालू केलं नाही, अजून म्हणणार आहे का त्यांना 3-4 दिवस लागतात आम्हाला. तर आज खरेदी चालू आहे 41 ते 42 न प्रायव्हेटवाले घेऊन राहिले. 5,400 रुपये गव्हर्नमेंटचा हमी भाव होता, आज कमीत कमी कास्तकाराचं 1400 ते 1500 रुपये भरणे चालू आहे. गेल्या वर्षी तूर खरेदीमध्ये खूप गोंधळ झालेला होता आणि तसाच यंदा बी होणार आहे, कारण आता हे गव्हर्नमेंटचे नियम काय ते आपल्याला काहीच माहीत पडत नाही आहे. गव्हर्नमेंट आपल्या मनाने आपले का चालू करत आहे काही पत्ता लागणार. माझी 4 एकरात तूर होती, मला 4 क्विंटल तूर, 4 क्विंटल तूर भरणार नाही माझी. आणि आज गव्हर्नमेंट याचा भाव आहे 41 ते 42 माझी आज तूर लागलेली. माझी घाटान येऊन तूर आणली, तूर मी, मला 1200 रुपये गाडी भाडं द्यायला लागलं. आणि आणखी कापाला मला 2,500-3,000 रुपये कापाला, म्हणजे 2 क्विंटलचे पैसे माझे तर असेच गेले. तूर लावली होती 4 एकरात, तूर फक्त आता 4 क्विंटल 4-4.5 क्विंटल झाली आहे. हां, भाव 42 ते 50 भेटलेला आहे. 54 ते 50 पर्यंत असा भाव असा ठरलेला होता, तो भाव काही तर केला नाही त्यानं, तूर काही काढली नाही, नुकसान बसलं ना. 1200-1200 रुपये नुकसान झालं. आता हेलपाटी म्हणजे नसं जाता या भावासाठी हे करायचं, मजबुरीमुळे कास्तकाराला द्यावा लागला. चुकीच्या नियोजनामुळे गेल्या वर्षीच्या अनुभव लक्षात घेता यंदा योग्य ती दक्षता सरकार नाफेडसह स्थानिक यंत्रणेने घेणे अपेक्षित असताना सुरुवातीपासूनच गोंधळ झाल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे. मागच्या वर्षी मोठ्या प्रमाणात आवक झाल्याने खरेदी केलेली तूर ठेवण्यासाठी पुरेसे गोदाम तसेच पोत्यांची कमतरता भासत होती. व्यापाऱ्यांनीही मातीमोल भावात शेतकऱ्यांची तूर खरेदी करून नाफेडला हमी भावात विकली. खुद्द मुख्यमंत्र्यांनी या घोटाळ्याला उघड केले, मात्र कारवाई कुणावरही झाली नाही आणि शेतकऱ्यांची थट्टा झाली. तोच किस्सा यंदाही मायबाप सरकार गिरवीत असल्याने शेतकऱ्यांना गैरसोयीचा सामना करावा लागत असून त्यांची फरफट सुरू झाली आहे. माझं 6 एकर होतं, तूर झाली आहे मला 4 क्विंटल 53 किलो भरली आहे माझी. फक्त भाव लागला आहे 41 ते 85 रुपये, याच्यात पूर्ण नुकसान झालं आहे आमचं. सरकारनं थोडं खरेदी लवकर सुरू केली, 1 तारखेला सांगितलं होतं सरकारने, मोदी सरकारने सांगितलं असं 1 तारखेला नाफेडची खरेदी सुरू होणार आहे. म्हणून 1 तारखेला तूर आणली, तर इथं काहीच नाही, त्यांचं काय नामोनिशाणच नाही आहे समजा. तर मी 41 ते 85 रुपये माझी तूर गेली आहे, याचं माझं जवळपास 1600 ते 1800 रुपयाचं नुकसान झालं आहे. गेल्या वर्षी तुरीला काहीच नव्हतं आणि कापसाला काय भाव नव्हतं. काल मी हा कापूस विकला आहे 3450 रुपयाला फक्त, याला मला मजुरी द्यायला नाही पुरलाय, तर काहीच नाही समजा. समजलं पाहिजे, थोडं शेतकऱ्याचा विचार केला पाहिजे सरकारने. हे आमचं शेतकऱ्याचं म्हणणं आहे, इथं सर्व गोंधळ चालू आहेत, भाव काही नाही तुरीला, त्याच्यात हे मजुरीचं मारण सर्व असं चालू आहे सरकारचं काम. महाराष्ट्र शासनातर्फे 1 फेब्रुवारीला तुरीची खरेदी चालू करण्याची घोषणा केली, पण मला असं वाटते की ही घोषणा नेहमीप्रमाणे फसवी आहे. आज 1 फेब्रुवारी मार्केट यार्डात कुठेही शासनाची एजन्सी आली नाही किंवा खरेदीसाठी कोणत्याही शेतकऱ्याला बाजार समितीत बोलावलं नाही, त्यामुळे नुकत्याच जिल्ह्यात प्रचंड बोंडअळीचा त्रास शेतकऱ्याला सहन करून शेतकऱ्याचं आर्थिक नुकसान झालेलं आहे. कशी तरी थोडीफार तूर आहे
ते तूर 5,400 रुपयेनं शासनाला विकावं असं शेतकऱ्याच्या मनात असताना शेतकऱ्याला प्रत्येक वेळेस शासन फसवण्याचा प्रयत्न करत आहे. प्रचंड तूर आज खुल्या बाजारात विकल्या जात आहे आणि शासनाची खरेदी चालू नाही. आज 1 फेब्रुवारी तारीख दिल्यावरही इथं कोणत्याही प्रकारचा शासनाचा कर्मचारी नाही, शासनाची यंत्र नाही. ही शासनाची फसवी, वारंवार फसवी घोषणा आहे या सरकारचा, या भाजपा सरकारचा. बाजार समितीच्या वतीने आम्ही सर्वप्रथम निषेध करतो. शासनाने ठरवून दिलेला हमीभाव खासगी बाजारपेठेत मिळत नाही, यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत असून शासनाने तात्काळ शासकीय खरेदी केंद्र सुरू करून शेतकऱ्यांच्या तुरीला हमीभाव देऊन व्यापाऱ्यांकडून होत असलेल्या आर्थिक लूट थांबवावी अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.